पण त्यावेळेला देखील माननीय पवार साहेबांनी त्यांना मदत केली पाहिजे, मला उशीर होतो आहे त्याबद्दलची ते नाराजी बोलून दाखवायचे की जर मला त्या ठिकाणी माझा लवकर जामीन झाला नाही तर मला वेगळा मार्ग स्वीकारावा लागेल अथवा काहीतरी करावं लागेल, अशा पद्धतीची ब्लॅकमेलिंग देखील ते त्यावेळी करताना म्हणजे आम्ही पाहिलेली आहे. तुरुंगामध्ये असणारे छगन भुजबळ हे रोज आजारी पडायचे आणि अतिशय म्हणजे ते काकुळतीला यायचे आणि ते त्यांना रोजच उपचाराची गरज होती. परंतु आताचे जे छगन भुजबळ आहे ही सो फिट, म्हणजे जे ते एवढे फिट आहेत की कधी आता कुठे बातमी अशी ऐकली नाही आम्ही की ते त्यांच्या छातीत दुखते आहे किंवा त्यांचा पाय सुजला आहे अथवा त्यांना खांद्याचा त्रास झाला आहे अथवा आणखीन काही त्रास झाला आहे. म्हणजे जेलमध्ये गेल्यानंतर शेवटी जेल ही कोणाच्याही नशिबामध्ये येता कामा नाही. जेल हा अतिशय म्हणजे ती नर्क आहे, परंतु त्या ठिकाणी जाऊन काही लोकांना माहीत आहे टॅक्टिस कशा पद्धतीत, म्हणजे 8 दिवसात लोक आजारी पडतात, छातीत दुखतात, आणखीन काय होतं, बरंचसं काय काय होतं, आणि मग ते कारण दाखवून ते सहानुभूती लोकांची मिळवायची, नेत्यांची मिळवायची, पक्षाची मिळवायची आणि बेल आउट व्हायचं, अशा पद्धतीने त्यांनी त्यावेळेला केलं. परंतु आता ते फिट दिसत आहेत.